सर्वांना सप्रेम नमस्कार जय हरी संत तुकाराम महाराजांच्या चिंतन क्रमांक चौसष्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत यापूर्वी कालच्या चिंतन क्रमांक त्रेसष्टचा आशय आपण काय पाहिला तर स्वतःचा देवपणा विसरून जो पंढरीचा राणा गोजीर रूप घेऊन ज्या पंढरपुरात उभा आहे तिथं राहणारे वैष्णव मुक्तीची अपेक्षा करतीलच कशाला आला म्हणजे स्वतः विठ्ठलच जर पंढरपुरात आलेला असेल तर तुम्ही विठ्ठल सोडून वैकुंठातची अपेक्षा कशी काय करू शकता हा प्रश्न तुकाराम महाराजांनी विचारलेला आहे आता आपण चिंतन क्रमांक चौसष्टकडे जाऊयात यातील चिंतनाचा आशय असा की शूद्रवंशात जन्मलो असल्यामुळे मात्र माझा एक फायदा नक्कीच झाला आहे उच्च असल्याचा गर्व होण्यापासून सुटका होऊ शकली अर्थात हलक्या जातीमुळे सोहबाजूंनी नुकसानही खूप झालं काय तुकाराम महाराजांना आहे काय नुकसान झालंय काय त्यांनी नकारात्मकतेमध्येही सकारात्मकता शोधली हे आपण आता या ठिकाणी पाहूयात यातील अभंगामध्ये ते असं म्हणतात की शुद्रवंशी जन्मलो म्हणूनही दंभे मोकलिलो ठीक आहे हरकत नाही धर्म मला शूद्र म्हणतो आहे ना तर शुद्र तर शुद्र मला त्याची अडचण नाही पण यांना माझा फायदाच झाला आणि काय तर जर मी जर उच्च वर्णयामध्ये जन्मला असतो तर कदाचित मी वरच्या वर्गातला आहे मी वरच्या जातीतला आहे हा अहंकार मला झाला असता म्हणजे बघा तुकाराम महाराज नकारात्मकतेमध्ये सुद्धा सकारात्मकता स्वतः पाहतात आणि हाच आपल्यासमोर ते आदर्श ठेवत आहेत ते म्हणतात की अरे तूच माझा आता माय बापा घोकाया अक्षर मज नाही अधिकार सर्व भावे दिन तुकामने याती हीन जातीचा गर्वही नाही आणि न्यून गंड ही नाही ही तुकोबांची मध्यम भूमिका या अभंगातून व्यक्त झालेली आपल्याला पाहायला मिळते धर्मशास्त्रानुसार कलियुगामध्ये ब्राह्मण आणि शूद्र हे दोनच वर्ण शिल्लक राहिल्या कारणाने व तुकोबा हे ब्राह्मण नसल्या कारणाने शूद्र होते ते मात्र यासाठी खजील नाहीत कसलाही न्यूनगंड त्यांच्या मनामध्ये नाही उलट हे बरंच झालं असं ते या ठिकाणी म्हणत आहेत आपली भावना व्यक्त करताना अरे माझा जन्म शूद्र वंशात झाला असला जरी यामुळं मात्र एक भलं असं झालं की उच्च असल्याचा अहंकार होण्यापासून मी निश्चित वाचलो म्हणजेच माझी भूमिका ही नम्रपणाची असल्याचं ते या ठिकाणी आपलं मत मांडत आहे ते पाहत असलेल्या त्यांच्या अवतीभोवती उच्च वर्णियातील बहुतांश माणसं ही गर्विष्ठ असल्याचं त्यांना दिसत असल्यामुळे आपल्याला शूद्र असण्याचा कमीपणा त्यांना कधीही वाटला नाही खरं म्हणजे वास्तव असं की शूद्राला कोण वाली यावर तुकोबांचा पर्याय असा की प्रत्यक्ष विठ्ठलच माझी माय आणि विठ्ठलच माझा बाप असं म्हणत हक्कानं आपला अधिकारही ते त्या ठिकाणी व्यक्त करत आहे मात्र सोबतच शूद्र वंशामध्ये असल्याने शिक्षण व इतर अधिकारांपासूनही वंचित राहिल्याचं दुःख मात्र ते या ठिकाणी व्यक्त करताय ते म्हणतात नाही घोका या अक्षर मज काही अधिकार शुद्रत्वामुळे कोणतंही अक्षर वाचण्याचा सुद्धा अधिकार मला नाही मग गाथा लिहिणे वेदाचा ज्ञान त्या गाथेच्या माध्यमातून प्रकट करणे समाज शहाणा करणे हे धार्मिक अपराध म्हणूनच उच्चवर्गीय लोकांची ओरड होणार हे ओघानं आलंच आणि इतिहास पाहता झालंही नेमकं तसंच आहे आपण हलक्या जातीचे असल्याचा नेऊनगंड जरी नसला तरी अधिकारांपासून वंचित राहिल्यामुळे नुकसान झाल्याचं दुःख मात्र त्यांच्या मनात नक्कीच होतं आणि म्हणूनच शेवटी ते असं म्हणतात की जातीनं हलक्या असणाऱ्या माणसाची अवस्था सगळ्या बाजूंनी ही दिन होऊन जाते मी स्वतःच हलक्या जातीचा असल्यामुळे माझी अवस्था बाजूंनी दीन झाली सर्व भावे दिन तुका म्हणे यातीहीन शूद्र जरी असलो मात्र शेतकरी असल्याचा अभिमान त्यांना प्रचंड होता आणखी एका ठिकाणी ते असं म्हणतात की बरा कुणबी केलो नाहीतरी तरी असतो मेलो म्हणजे माझा जन्म हा शेतकरी कुटुंबात झाला असल्यामुळे हे अगदी बरंच झालं चांगलंच झालं यामुळं उच्च कुळात जन्म झाल्याचा अहंकार आयुष्यभर मला मिरवत बसवावा लागला असता त्यापासून मुक्त राहिलो नसता मी ब्राह्मण मी ब्राह्मण अशा अहंकारातच माझं आयुष्य घालून मी मेलो असतो म्हणून शुद्र झाल्याचं नुकसान जरी असलं तरी शूद्र झाल्यामुळे मला अहंकार मिळाला नाही उलट शुद्रात मी शेतकरी झाल्यामुळे त्याच्यापेक्षा तर प्युअर या जगामध्ये काहीही नाही अशी माझी भावना असल्यामुळे मला त्या ठिकाणी आनंदसुद्धा झाल्याचं तुकाराम महाराज या ठिकाणी सांगत आहेत आपण सगळेजणं हे चरित्रपर अभंगावरील चिंतनं समजून घेत आहात या ठिकाणी चौसष्ट क्रमांकाचं चिंतन आपण समजून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतानाच उद्याच्या पासष्ट क्रमांकाच्या चिंतनाचा आशय मी थोडक्यात असा सांगतो या ठिकाणी सांगतो की एकट्यात कानमंत्र देणे आणि एकांतातलं ज्ञान सांगणे असली लबाडी माझ्याकडे नाही ज्ञान द्यायचं तर ते सगळ्यांना सारखंच दिलं पाहिजे कुणा एकाला बाजूला घेऊन कानात मंत्र सांगून ज्ञान देऊ नये अशा पद्धतीचा आशय उद्याच्या अभंगाचा आहे आपण तो निश्चित पहावा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हरी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा काहीतरी कमेंट करा आणि आवर्जून सबस्क्राईब करून चिन्हावर क्लिक करा